सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चैनल, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा। आता पाहूयात आरोग्याविषयी। शहर उपनगरात उन्हाचा पारा चढत चालला आहे, त्यामुळे लहान मोठे सगळ्यांनाच उन्हाचा त्रास होत आहे। थोडी काळजी घेतली तर हा उन्हाळा काही प्रमाणात तरी सुसह्य होईल, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे। उन्हाळ्याच्या दिवसात आहारापासून कपडे, त्वचेची काळजी घेण्यात यावी, याकडे मुंबईकरांनी कटाक्षाने लक्ष द्यावे असेही त्यांनी सांगितले। त्वचेसंबंधी सर्वात जास्त तक्रारी उन्हाळ्यात निर्माण होतात। चेहऱ्यावर डाग पडणे, त्वचा लालसर होणे, वेदना होणे अशा प्रकारच्या विविध तक्रारी नेहमीच उन्हाळ्यात जाणवतात, त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेची सर्वाधिक काळजी घ्यावी लागते। भडक रंगाचे कपडे वापरू नका, त्यामुळे शरीराचे तापमान वाढेल। दुसरी गोष्ट, या ऋतूमध्ये टेरिकॉट किंवा सिल्कचे कपडे वापरू नका। साधारणतः फिकट रंगाचे सुती कापड वापरणे अधिक चांगले। सूर्य सर्वाधिक प्रखरतेने आग ओकत आहे। भारतीय उपखंडातील दुपारचा पारा 40 अंशाच्या वर केव्हाच पोहोचला आहे। यालाच इन्विनॉक्स फिनॉमिना असे म्हणले जाते। अतिजास्त उष्णतेच्या वेळी दुपारी शक्यतो घरच्या बाहेर पडणे चुकीचे। या दिवसात विशेषतः आहारावरील नियंत्रण ठेवले पाहिजे। त्यात दररोज कमीत कमी 8 ते 12 ग्लास पाणी घ्यायला हवे। आहारात कलिंगड, द्राक्षे, काकडी, अननस, केळी, लिंबू यांचा समावेश करावा। हे थंड आणि पचायलाही हलके असतात। रोजच्या आहारात दही, ताक, दूध यांचा समावेश करावा। आंबट, तिखट आणि कोरडे अन्नपदार्थ खाऊ नका। त्याऐवजी लस्सी, दूध यांचा समावेश जेवणात करा। या दिवसात कॉफी व मद्य यांचेही प्रमाण कमी करावे। एसी मधून एकदम उन्हात जाऊ नका। थोडा वेळ एसी नसलेल्या सावलीच्या ठिकाणी थांबा, म्हणजेच शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानाशी जुळून घेऊ शकेल। अति खाण्यावर नियंत्रण ठेवा। जेवणात विविधता ठेवा। जड अन्नापेक्षा पातळ आहार आणि पाणी अधिक चांगले। जेवणात आणि सरबत रसात जास्त मीठ वापरू नका।